हरिओम श्रीराम अंबज्ञ मी सो सिंगनवीरा शैलेश राऊत सरावली उपासना केंद्र. आज मी तुम्हाला जो माझा अनुभव सांगणार आहे तो जो जो 15-16 वर्षापूर्वीचा आहे. 2006 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळीच्या बलिप्रतिपदेच्या दिवशी तेव्हा माझी मुलगी 4.5 वर्षाची होती आणि मुलगा फक्त 1 महिना आणि 3-4 दिवसांचा होता. आणि त्या दिवशी माझ्या मुंबईची मुलगी माझ्या मुलीला घेऊन तिचं नाव श्रेणीला घेऊन घरी गेली होती आणि छोटं बाळ होतं त्यामुळे तिला कोणी सांभाळत आम्हाला पण बरं वाटायचं. आणि असंच लगेच ती घेऊन आली तिला आणि ती म्हणजे पाठीवर अशी ठेवलेली म्हणते की एवढ्या लवकर कशी काय झोपली असेल. संध्याकाळची वेळ होती आणि ती आली घरात आणि मला बोलली की मामू आपली श्रेणी भाजली. भाजली बोलल्यानंतर म्हटलं ठीक आहे बघू. पण ती म्हणाली तिचे मम्मीचे दोन्ही डोळेच भाजले. पूर्ण डोळे बंद होते आणि तिला विचारलं काही तुला काही दिसत प्रगत नाही म्हणे आणि मला काहीच दिसत नाही. आणि त्यावेळेला जर जास्त मोबाईल वगैरे पण नव्हते. मिस्टर पण बाहेर गेलेले होते. माझी मनानं आणि सुलभ्य घेऊन मी तिला दवाखान्यात गेले आणि माझ्याकडे छोटं बाळ होतं त्यामुळे मला लगेच जाता नाही आलं. आणि दिवाळी असल्या कारणाने जवळजवळ सगळेच दवाखाने बंद होते. मग बोईसरचं सूर्यराजू क्लिनिक होतं तिथे घेऊन गेले. मग माझे मिस्टर आल्यानंतर आम्ही लगेच त्यांच्यासोबत आम्ही दवाखाने फिरायला लागलो की आता कोणत्या दवाखान्यात नेले हे तर माहिती नव्हतं. 1-2 दवाखाने गेलो तर बंद होते. नंतर तिसऱ्या दवाखान्यात तिथे मुलीला ऍडमिट करून घेतलं होतं आणि डॉक्टर म्हणाले की डोळ्यामध्ये पूर्ण अशी दारू गेलेली आहे त्या फटाक्याचं म्हणजे फटाका फुटल्यामुळे ते भाजली गेली होती. तर डॉक्टर म्हणाले की आम्ही आमचे प्रयत्न करतो तुम्ही प्रार्थना करा देवाकडे. आणि 2001 पासूनच बापूंच्या परिवारात आम्ही सामील झालेलो होतो. बापूंची कृपा होतीच. बापूंचा धावा सगळ्यांनी सुरू केला आणि असं करता करता तिला 2 दिवसांनी डॉक्टरांनी सोडलं. आणि माझ्याजवळ मी लहान बाळ असल्यामुळे दवाखान्यात तिच्यासोबत राहू शकत नव्हती. आणि 2 दिवसांनी घरी आल्यानंतर डोळे तिचे सुजलेले होते. पूर्ण डोळ्यांचे म्हणजे दोन्ही भाग आयब्रोज पापण्या वगैरे सगळ्या जळलेल्या होत्या आणि जखमा झालेल्या होत्या. आणि मग आम्ही तिने डोळे उघडल्यानंतर विश्वस्त होताच बापू आपल्या सोबत आहे त्यामुळे सगळं नीट होईल असं आम्ही घरात जेवढे पण आरसे होते तेवढे झाकून ठेवले. म्हणजे का तर तिने डोळे उघडल्यानंतर स्वतःला उघडून ती घाबरू नये म्हणून. आणि अशाही अवस्थेत ती मला एवढी छोटी 4.5 वर्षाची मुलगी मला सांगायची आई तू काळजी करू नकोस तू रडू नकोस मी घरी होईल. आणि 4th दिवशी गुरुवार होता. माझ्या भाच्याचा मित्र तिला खेळत होता आणि ती अशी बोलता बोलता त्याशी बोलताना तिच्या डोळ्याचे उघडले गेले. सुसू होते डोळ्याला आणि उघडल्यानंतर ती म्हणाली की आई मला दिसायला लागलं. तेव्हा आम्हाला सगळ्यांना म्हणजे आमचा आनंद माविनाचा झाला. तिला नर्सरीत जात असल्यामुळे तिला रंगांची वगैरे ओळख होती. मग आम्ही तिला विचारलं हा रंग कोणता आहे काय वगैरे तिने सगळं सांगितलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे खरी बापूंची कृपा अशी की ती म्हणाली की आई रात्री माझ्या स्वप्नात बापू आले होते आणि त्यांनी माझ्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकले. तर म्हटलं कसं ते बापू तर कसे आलेले. तुम्ही व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातलेले होते. आणि तिथेच म्हणजे आम्हाला बापूंची प्रचिती आली की एवढी छोटीशी मुलगी सांगते की बापूंनी येऊन माझ्या डोळ्यात ड्रॉप टाकले. आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे डोळे उघडले गेले तिला व्यवस्थित दिसू लागलं आणि बापूंच्या कृपेने तिच्या चेहऱ्यावर एकही भाजण्याचं व्रण राहिलेलं नाही. म्हणजे आता जर तुम्ही तिला पाहिलं ना तर कोणीही सांगणार नाही की ही लहानपणी भाजलेली होती तिचे डोळे वगैरे भाजले गेले होते. असं तर सगळं ते बापूच्या कृपेने व्यवस्थित सगळं झालं. तिची दृष्टी कायम राहिली आणि आता बापूंच्याच कृपेने ती MBBSला फर्स्ट इयरला ठाण्याला शिकत आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित नाथ संवित नाथ संवित.